हॅलो फ्रेंड्स, आज आपण आता डी सी मशीनचं पहिलं प्रॅक्टिकल बघणार आहे. नाव काय आहे? डिसमेंटल ऑफ डी सी मोटर ऑर डी सी मशीन. इथं सगळे पार्ट मी काय केलेले आहेत तुम्हाला दिसेल सगळं की डिसमेंटल करून ठेवलेलं आहे. सगळे पार्ट काय केलेले आहेत आपण डिसमेंटल केलेले आहे. तर सगळ्यात आधी पहिला पार्ट कुठला बघायचा आहे आपल्याला? योक. योक बघायचा आहे. योक म्हणजे काय आहे? हा आउटर मोस्ट आउटरमोस्ट पार्ट ऑफ द बॉडी आहे. मोटरची काय आहे? ही आउटरमोस्ट पार्ट ऑफ द बॉडी आहे. हे इथं बघा, ह्या प्रॅक्टिकलमध्ये काय दिलेलं आहे तर नेम ऑफ द पार्ट, मटेरियल युज्ड आणि फंक्शन असे तीन पार्ट केलेले आहेत. पहिलं कुठलं आहे? योग. योग आपण आता बघितला. हा काय आहे? आउटरमोस्ट पार्ट ऑफ द बॉडी आहे. त्यावेळी मटेरियल कुठलं यूज केलं आहे? कास्ट आयर्न. आता ही मोटर स्मॉल आहे. ही मोटर कशी आहे? स्मॉल स्केल मोटर आहे. तर इथलं मटेरियल कुठलं असणार आहे? तर कास्ट आयर्नचं मटेरियल यूज केलेलं आहे. जर मोठी मोटर असेल तर हे मटेरियल कुठलं असतं? मग फॅब्रिकेटेड स्टीलचं मटेरियल असतं. तर हे आता फंक्शन काय आहे इथं दिलेलं आहे बघा. कॅरी अ मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स हे काय करतं? कॅरी करतं. आणि प्रोटेक्शन फ्रॉम द आउटर एन्व्हायरमेंट. आउटर एन्व्हायरमेंटमधून हे काय करतं? प्रोटेक्ट करत असतं. तर आता दुसरं काय आहे बघा? पोल कोअर. पोल कोअर कुठे आहेत हे बघा. हे जे आहे तुमचं, तर ते काय आहे? पोल कोअर आहे. हा पार्ट जो आहे तो पोल कोअरचा पार्ट आहे. ह्यामध्ये बघा काय आहे? मटेरियल कुठलं असतं? कास्ट स्टील किंवा कास्ट आयर्नचं मटेरियल यूज केलेलं असतं. आणि ह्याचं फंक्शन काय आहे? यूज टू कॅरी कॉईल ऑफ एक्साइटिंग वायरिंग. म्हणजे ह्याच्या भोवती काय केलेलं असतं? वाइंडिंग गुंडळलेलं असतं. ह्याच्या भोवती काय केलेलं असतं? हे वाइंडिंग गुंडळलेलं असतं. टू एक्साइट द मॅग्नेटिक फील्ड. टू एक्साइट द मॅग्नेटिक फील्ड एक्साइट करण्यासाठी यूज केलेलं असतं. त्यानंतर तिसरं कुठलं आहे बघा? पोल शूज. हे दिसते का तुम्हाला? हा काय आहे? पोल शूज आहे. हा शू टाईप आहे का? हा जो लाईट दिसते का, हा जो पार्ट आहे तो काय आहे? पोल शूज आहे. हे कशापासून बनवलेलं असतं? तर कास्ट स्टीलपासून बनवलेलं असतं. इट ॲक्ट ॲज अ सपोर्ट टू द फील्ड कॉईल. इट ॲक्ट ॲज अ सपोर्ट टू द फील्ड कॉईल. मी जसं सांगतो तसं तुम्ही ते जो कॉलम आहे तुमच्या मॅन्युअलचा त्यामध्ये ते लिहून घ्या, जेणेकरून फायदा होईल. ॲक्ट ॲज अ सपोर्ट टू द फील्ड कॉईल आणि स्प्रेड आउट द फ्लक्स टू द आर्मेचर. म्हणजे आता हा आर्मेचर आहे, हा आर्मेचर हा इथं असतो ह्याच्या आणि हा असा रोटेट होत असतो. ॲक्च्युली हा आर्मेचर ह्या मोटरचा नाही आहे पण दाखवतो आहे. इथं कंटिन्युअस रेग्युलरली स्प्रेड आउट द फ्लक्स करायचे असतात. नेक्स्ट कुठला आहे आपला? कम्युटेटर. हा बघा, हा कम्युटेटर आहे. इथं दाखव. कम्युटेटर हा आहे तो कम्युटेटर. एक लक्षात ठेवा, डी सी मोटर सगळ्यात महाग असण्याचं कारण हा कम्युटेटर आहे. कारण का 45% जी किंमत आहे ती फक्त ह्या कम्युटेटरची असते. कारण हा कॉपर मटेरियलपासून बनवलेला असतो. हा जो मटेरियल कुठला असतं? कॉपर. आणि कॉपर सगळ्यात महागडं इक्विपमेंट असतं. त्यामुळं हे महाग डी सी मोटर जी महाग आहे त्याच्यामधलं कारण सगळ्यात महत्त्वाचं कुठलं आहे तर हा कम्युटेटर आहे. इट आता बघा, हे एक साधा आर्मेचर आहे. त्याच्या आर्मेचरच्या ला लागूनच पुढं काय असतं? हा कम्युटेटर असतो. वाइंडिंग नंतर हा कम्युटेटर असतो आणि ह्याच्यावर ब्रश होल्ड केलेलं असतं. तर इट प्रोव्हाइड्स इलेक्ट्रिकल कनेक्शन्स. ह्याचं फंक्शन काय आहे? इट प्रोव्हाइड्स इलेक्ट्रिकल कनेक्शन. इट परफॉर्म्स स्विचिंग ॲक्शन. स्विचिंग ॲक्शन म्हणजे काय? हे कम्युटेटर म्हणजेच काय असतो? मेकॅनिकल रेक्टिफायर असतो. मेकॅनिकल रेक्टिफायर करतो. फुल वेव ब्रिज रेक्टिफायरचं काम करतो. त्यामुळे त्याला काय म्हटलेलं आहे? इट प्रोव्हाइड्स स्विचिंग ॲक्शन्स. आता नेक्स्ट काय आहे? आर्मेचर. थांबूल चालू आहे. आता काय आहे आर्मेचर? हाय ह्याचा ओघा, हा जो भाग आहे रोटेटिंग पार्ट म्हणतो, हा काय आहे? ह्याचा आर्मेचर आहे. आर्मेचर म्हणतो. हाय परमेबिलिटी सिलिकॉन स्टील असतं. ह्याचं मटेरियल कुठलं असतं? हाय परमेबिलिटी सिलिकॉन स्टील असतं. तर ह्याचं फंक्शन काय आहे? टू प्रोव्हाइड अ व्हेरी लो रिलक्टन्स पार्ट टू द मॅग्नेटिक पाथ. अँड मोस्टली हाय ग्रेड स्टील यूज केलं जातं. हे जे मटेरियल आहे ते हाय ग्रेड स्टील असतं. जिडत दिसते. हाय ग्रेड स्टील यूज केलेलं असतं. हाय ग्रेड स्टीलमुळं काय होतं? ह्याच्यात जो हिस्टॉरिसिस हिस्टॉरिसिस आणि एडी करंट लॉस जो होणार आहे तो काय होतो? कमी होतो. त्यानंतर काय आहे? ब्रशेस. ब्रशेस मी सांगतो. ओका, हे काय आहेत? ब्रशेस आहे. ब्रशेसचं फंक्शन काय आहे? ब्रशेसचं फंक्शन काय आहे? टू कलेक्ट द करंट
फ्रॉम द कम्युटेटर. आणि हे कशापासून बनलेले असतात? कार्बन और कार्बन ग्राफाइडपासून बनलेले असतात. परत नेक्स्ट काय आहे? शाफ्ट. आता शाफ्ट हे बघा, हा आर्मेचर आहे, हा जो आउटर पार्ट आहे हा हा काय म्हणतो याला? शाफ्ट म्हणतो. ह्याला काय म्हणतो? शाफ्ट म्हणतो. शाफ्ट कशापासून बनलेला असतो? माइल्ड स्टीलपासून. हा कशापासून बनलेला असतो? माइल्ड स्टील. आणि ह्याचं फंक्शन काय आहे? इट ट्रान्सफर्स मेकॅनिकल पॉवर टू द लोड. इट ट्रान्सफर्स द मेकॅनिकल पॉवर टू द लोड. म्हणजे मेकॅनिकल पॉवर लोडला ट्रान्सफर करण्यासाठी हे यूज केलं जातं. आता नेक्स्ट आहे ब्रश होल्डर. ब्रश होल्डर हे बघा, हे दोन पार्ट आहेत. हे जे मी बोटान दाखवत आहे हे काय आहे? ब्रश होल्डर आहे. ब्रश होल्डरचं फंक्शन काय आहे? ब्रशची पोझिशन फ्लेक्झिबल वेनं ॲडजस्ट करण्यासाठी ब्रश होल्डर यूज केलेले असतात. ते सुद्धा कशापासून असतात? कार्बन ग्राफाईडपासूनच बनवलेले असतात. आता हे बघा, इथं शेवटला दिसते बघा, बॉल बेरिंग आहे. हे काय आहे? बॉल बेरिंग. बॉल बेरिंग कशापासून बनवलेले असतात? क्रोम स्टील. म्हणजे 1% ह्याच्यात काय असतं? कार्बन असतं. आणि हे का ह्याच्यामुळं काय होतं? आता हा ह्याचा शाफ्ट नाही आहे, पण हा शाफ्ट इथं असतोच. ह्याच्यामुळं काय होतं? तर फ्रिक्शन रिड्यूस होण्यास मदत केली जाते. आणि हे जे आहेत, ह्या एंड रिंग्स आहेत, ह्या एंड रिंग्स ॲल्युमिनियमपासून बनवलेल्या असतात. प्रोटेक्शन ऑफ द शाफ्ट किंवा मोटर ज्यावेळी खोलणार आहे त्यावेळी ह्याचा यूज केला जातो. बॉल बेरिंगचा आणि काय ते एक आहे, आणि त्याच पार्ट हा एंड रिंग्सचा आहे. एंड रिंग्स काय केलं जातं? प्रोटेक्शन हा एक पार्ट आहे, आणि जे आपली शाफ्ट आहे त्याला पण प्रोटेक्शन केलं जातं. ह्याचं मोस्टली मटेरियल कुठलं असतं? तर ॲल्युमिनियमचं मटेरियल असतं. हे अशा पद्धतीनं प्रॅक्टिकल नंबर 1 आहे, डिसमेंटल ऑफ DC मशीन. तर हा चार्ट मी पेनानं तयार केलेला आहे. तुम्ही ह्याचा हवं असलं तर स्नॅपशॉट काढून घेऊन तुमच्या प्रॅक्टिकलला लिहू शकता. ह्याचा स्नॅप काढा व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला लिहिता येईल. जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.